घरगुती वादातून गोळ्या झाडून सुनेकडून सासूची हत्या, यवतमाळ मधील घटनेने खळबळ। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे सासू सुनेच्या भांडणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सुनेने गोळी झाडून सासूची हत्या केली आहे। आर्णी येथील शिवाजीनगर येथे ही घटना घडली असून आशा परोजवार वय 26 असे मृत महिलेचे नाव आहे, तर सरोज परोजवार असे सुनेचे नाव आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील शिवाजीनगर येथे काल ही घटना घडली आहे। अरविंद परोजवार या भाजी विक्रेत्याचं शिवाजीनगर येथे घर आहे। घराच्या बाजूलाच त्याची आई आशा परोजवार स्वतंत्र राहत होत्या। सासू आशा आणि सून सरोज यांच्यात नेहमी शुल्लक कारणावरून वाद होत असत। चारित्र्यावरून सासू सुनेला टोमणे मारत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। यातूनच सुनेने टोकाचं पाऊल उचलत सासूची हत्या केली। या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। सरोजीनं घराजवळ राहणाऱ्या सेवानिवृत्त जेलर प्रभू गवानकर यांच्या घरून पिस्तूल चोरली। या प्रकरणी गवानकर यांनी पिस्तूल चोरीची तक्रार पोलिसात दिली आहे। सरोजनं 4 दिवस ही पिस्तूल घरातच लपवून ठेवली होती। काल तिने सासू घरात पूजा करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, यात त्यांचा मृत्यू झाला। हत्येनंतर सासू घरात पाय घसरून पडल्यानं मरण पावल्याचा बनाव सरोजीने रचला। मात्र घटनेच्या थोड्या वेळातच तिचं बिंग फुटलं आणि गोळ्या झाडून सासूची हत्या केल्याचं उघड झालं, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी दिली। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सरोज परोजवार हिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज, अहमदनगर।